आता सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं जर म्हटलं तर आपली किडनी सांभाळा. किडनी फार महत्त्वाची आहे. एकदा जर डायलिसिस सुरू झालं तर पहिलं कुठं किडनी फेल गेलेली पेशंट तुम्ही ऐकले का? 20-25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी, हे 30 वर्षातच अलीकडे सगळं प्रकार सुरू झाले, बरोबर आहे ना? मग पहिलं त्या लोखंडाच्या किडन्या लावून देव पाठवत होता. काय पहिला मूत काढायचा प्रकार होता ते आम्हाला मान्य आहे, पण आता किडनी फेल जाण्याची संख्या जास्त वाढत चालल्या, ह्याला जबाबदार आपण आहोत किडनी फेल जाण्याची. तर कसं आहे, किडनी फेल जाऊ नये म्हणून एक साधा इलाज सांगतो. साधा इलाज सांगतो, साधी गोष्ट आहे. कांदा माहिती आहे? कांदा माहिती आहे ना? नाही काय? तुम्हाला माहीत नाही का? तर छोटा कांदा घ्यायचा, चिरायचा, 2 ते 2.5 ग्लास 3 ग्लास पाण्यामध्ये टाकून 1 ग्लास करायचं आठवून. वस्त्रगाळ करायचं हे पाणी, आणि हे पाणी सकाळी अनाशापोटी प्यायचं. 5 दिवस पिला, फक्त 5 दिवस, तर परत तुम्हाला 3 महिने किडनीला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. फक्त 5 दिवस करायचं. 7 दिवस केला तर 4 महिने किडनीला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे प्रोस्टेट ग्रंथी वाढणे, लघवीवरती कंट्रोल न राहणे, एजनुसार होतं बघा बऱ्याच लोकांना, लघवीच कंट्रोलमध्ये राहत नाही. प्रोस्टेट ग्रंथी वाढणे, लघवीवर कंट्रोल न राहणे, किंवा बऱ्यापैकी मूतखड्याचा त्रास होणे, हे सगळ्यापासून लांब राहायचं असेल ते प्लीज करा, प्लीज. कारण एकदा किडनी फेल गेली की तुमचा कार्यक्रमच नाही, तोपर्यंत तुम्हाला सुट्टी नाही. म्हणून विनंती करतो, कारण सध्या प्रमाण खूप वाढायला लागलं आहे, या गोष्टींचं प्रमाण वाढायला लागलं आहे. तर ते करा, कांद्याचं हे केलं तर ते जर तुम्ही 5 दिवस पिला, 3 महिने मागं वळून बघायची गरज नाही. हेच जर तुम्ही 7 दिवस केला, 4 महिने मागं वळून बघायची गरज नाही. आणि 15 दिवस केला तर परत वर्षभर तुमच्या किडनीला काही प्रॉब्लेम येणार नाही. हे करून बघा, फक्त करून बघा. अवघड आहे का ही गोष्ट? पण करा, प्लीज करा, मी विनंती करतो. अजून जर सांगायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते कॅन्सरपासून वाचा. 5 वर्षापूर्वी माझ्याकडं यायचे पेशंट, 100 मधले 1 किंवा 2 पेशंट असायचा कॅन्सरचा, 1 किंवा 2. आज बघायला गेलं तर कमीत कमी 100 मधले 20 पेशंट कॅन्सरचे असतात, जास्तीत जास्त 30 पेशंट. म्हणजे 20 ते 30% कॅन्सर आलं आहे माझ्या इथनं, जे आहे ना कॅल्क्युलेशन माझ्या केंद्रातले, तर त्याच्यावर काढलं तर 20 ते 30% लोकांना कॅन्सर व्हायला लागला आज. आणि मागे मी पेपरला वाचलं होतं की 2025 पर्यंत 87% लोक कॅन्सरग्रस्त असतील. 87% लोक असू शकतात. म्हणजे बघा कॅन्सरचं प्रमाण किती वाढालंय. लहान मुलांना, 2-2 महिन्याच्या मुलांना कॅन्सर, आई वडील जबाबदार. 25 पर्यंत शिक्षण घ्यायचं, नोकरी लागून इकडे तिकडे तर 30 होते वय, घर घिसतोपर्यंत 30 वर्षानंतर मग लग्नाचा विचार करतात. आणि मग ते काही जवळपास 30 वर्षात आता आयुष्य निम्मं गेलेलंच असतंय. 30 वर्षानंतर मूल होत नाही म्हणून मग ते मेडिसिन खात राहायचे, औषधं खात राहायचे, वेगवेगळे प्रयोग करत बसायचे. 35 येतात तर बाईचे हार्मोन्स इनबॅलेन्स होतात. कार्यक्रम संपतो, त्यात जर राहिलं तर त्या सगळ्या जीवन शैलीचा सगळा परिणाम त्या बाळावर होतोय. आणि मग ते बाळ अपंग होणे, मतिमंद होणे, किंवा दष्टपुष्ट न राहणे, उंची कमी होणे, किंवा कॅन्सर होणे, अशा गोष्टी घडत राहतात. तर विनंती करतो कॅन्सरपासून प्रत्येकजण वाचा. मी तुम्हाला घरच्या घरी काय उपाय सांगेन तेवढं करा. मी पाया पडतो सगळ्यांच्या, खरंच पाया पडतो. पहिली गोष्ट म्हणजे व्यसनमुक्त व्हा. हे मावा गुटखा येणं काय पोटं भरत नाही, हे कॅन्सर झाल्यावर कळतंय. मी तुम्हाला अगोदर सांगायला हवं, कॅन्सर झाल्यावर हे तुम्हाला कळेल, पण त्याच्या अगोदर मी सांगतोय, पाया पडतो, तुम्ही हे सगळं सोडून द्या, खरंच सोडून द्या. दुसरी गोष्ट, घरगुती उपायांमध्ये तुम्ही आहार योग्य घ्या. तिसरी गोष्ट आहे की तुम्ही योगा, प्राणायाम हे सगळं करा. चालणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, सर्क्युलेशन नीट चाललं बॉडीतलं चालल्यामुळं की तुम्हाला कुठले आजार होणार नाहीत. आणि घरगुती उपायांमध्ये तुम्हाला सांगतो, हळद माहिती आहे ना, शक्यतो करून सेंद्रिय हळद घ्या. आणि हळदीची गोळी करायची, हळदीची गोळी करायची. आता कशी करायची विचारायचं नाही, नाहीतर मला एकदा पुण्यात नाही का मॅडमने फोन केला, मला म्हणजे हळदीची गोळी कशी करायची, आता काय सांगू, बंदुकीत घालून कर म्हणू.
हलत घेऊन त्याच्या पाण्याचा एक थेंब टाकला असं केलं की ते पाण्याचा एक थेंब टाकल्याने समजा होते की नाही त्याच्यात गोळी तयार होते. थोडी गोळी घ्यायची आणि त्याच्यावरती कोमट पाणी प्यायचं. हे सकाळी अन्नाची पुटी करायचं. 3 महिने 6 महिने वर्षभर केलं तरी ह्याचा काही तोटा नाही आहे. हे जर केलं सगळ्या गोष्टी ओके होऊन जातील. अजून सांगायचं म्हटलं तर निरगुडीच्या पानांचा रस 1/4 चमच्यापेक्षा कमी घ्यायचा, तो प्यायचा आणि त्याच्यावरती गरम पाणी प्यायचं. हे 15 दिवसातून एकदा, महिन्यातून 2 वेळा जास्तीत जास्त हे करायचं आहे. ओके चला, तर अशा प्रकारे तुम्ही जर व्यवस्थित सगळं केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की शरीर शुद्धी करायची. वर्षातून एकदा तरी बॉडी सर्व्हिसिंग करा. करतात का इथले कोणी? केलं आहे का वर्षातून एकदा? आयुष्यात एकदा? गाडी कुणाकुणाची आहे? गाडीचं ऑइल बदली करता की नाही? मग बॉडीचं ऑइल बदली का नाही? अहो हे 100 वर्ष टिकणार आहे म्हणून तुमचं चाललं आहे जरा, आणि मजबूत आहे म्हणून चाललं आहे. हे जर मजबूत नसतं कार्यक्रमच कचरा पोटात. आपण जे खातो ना त्याच्यातला काही कचरा पोटामध्ये साठत 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 जातो, आणि हा साठलेला कचरा पुढं जाऊन जिथं कचरा साठतो तिथं घाण साठते, आणि घाण होते ते शेवटी रोगात आजारात त्याचं रूपांतर होत आहे. म्हणून वर्षातून एकदा फक्त बॉडी सर्व्हिसिंग करा. पहिला प्रकार आहे पंचकर्मा सेंटरमध्ये जाऊन, तो जर नाही जमला दुसरा प्रकार, कारण पंचकर्मा सेंटरला 14-15 हजार रुपयाचं पॅकेज असतं 7 दिवसांचं. नाही जमलं तर घरच्या घरी घरगुती उपाय सांगतो. रवीनं ताक घुसळा, वस्त्रगाळ करा, 1 ग्लास ताकामध्ये 2 ग्लास पाणी घाला, आणि असं ताक दिवस रात्र भूक लागली ताक प्यायचं, ताक लागली ताक प्यायचं, 3 दिवस करायचं. तुम्ही मरणार नाही याची गॅरंटी मी देतो. त्यात नाही म्हणणार 3 दिवस नुसतं ताक. एक पुण्यावरनं फोन आला मला, साहेब ते शनिवार रविवार सोमवारी केलं तर चालतंय का? म्हणलं तुम्हाला सुट्टी असेल करा, म्हणलं तुमच्या वेळेनुसार करा. बरं बरं, मग नुसतं ताकच प्यायचं? मग त्यात काय घातलं तर? म्हणलं काही घालायचं नाही. नाही कसं आहे, रविवार येतोय मध्ये, दर रविवारी आमचं ते कार्यक्रम असतोय, ते थोडं घेतलं तर चालेल का? म्हणलं अजिबात चालणार नाही. तुम्हाला ताक प्यायला सांगितलं ना ताक प्यायचं, मला म्हणते ताकात घालून पितो की मग. तर काय सांगायचं याला? ताकात घालून पितो म्हणाले. तू करूच नकोस म्हटलं, तू असाच राहा. बरोबर आहे ना? एक रविवार तुला घालवायला जमत नाही सर्व्हिसिंगसाठी, तर असं काही करू नका. म्हणून तुम्हाला विनंती करतो 3 दिवस सलग ताक प्यायचं, 4थ्या दिवशी वरण भात खायचं, 5व्या दिवशी वरण भात भाकरी. हळूहळू करत तुमचं रेग्युलर अन्न घेऊ शकता. 15 दिवस फक्त मिरची खायची नाही, बाकी सगळं चालतंय. ठीक आहे? नाहीतर मग सगळ्यात साधा सोपा मार्ग, कुठलं पथ्य पाणी नाही, कुठलं डाएट नाही, सुजीवनी लिक्विड मार्केटला मिळतंय ते घ्यायचं, 10 दिवस प्यायचं सकाळी अन्नाची पुटी, काम खालास. कोटा साफ. तुम्ही जर गेलात ना सकाळी 1 मिनिटाच्यात कोटा साफ. बटाट्याची चालं, टोमॅटोची चालं, काळपट कलरचं ते ब्लॅकेज ब्राऊनिश कलरचं मोशन तुम्हाला जाणवेल. लूज मोशन होणार नाही, पण जे होईल ते एका स्ट्रोकमध्ये एका दणक्यात कोटासचा बॉडी सर्व्हिसिंग क्लिअर. प्रश्न नाही त्याला. 10 दिवसामध्ये तुमचं बॉडी सर्व्हिसिंग, वर्षातून फक्त एकदा करा हे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की माता भगिनींना विनंती करतो की अनामिक भीती मनातली काढा, तुम्ही अनावश्यक विचार डोक्यातले काढा. सगळ्यांनी डोक्यातनं सगळे आजार काढा. आज इथून बाहेर पडताना एक लक्षात घ्यायचं आहे की कुठला आजार आणि कुठलं काय काय होत नाही म्हणायचं. मरणार हे 100% आहे. कधी मरणार माहिती आहे का? मग कशाला उगाच ते सगळं करत 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 जगायचं? काय अर्थ नाही. कधी मरल त्यावेळेस मरणार. मी जर असं म्हणलो असतो, एक साधा विचार करा, नको बाबा रोज रस्त्यात मी रोज फिरतोय, सगळ्या महाराष्ट्रभर फिरतोय, माझं महिन्याला 10 ते 12 हजार रनिंग होतं किलोमीटर, 10 ते 12 हजार किलोमीटर रनिंग महिन्याला होते माझं. मी जर म्हणलो असतो की बाबा नको ते, कशाला रोज ॲक्सिडेंट बघतोय मी, माझा कधी तर होईल, त्यापेक्षा घरातच बसलेलं बरं. आज तुम्हाला इकडं सांगायला आलो असतो का? कामच झालं नसतं आणि मी पण ओके राहिलो नसतो. मला जर हे व्यासपीठ मिळालं नसतं, मी जर लोकांना सांगितलं नसतं ना, माझं एक मत आहे बघा, मी जो अभ्यास केला माझ्या डोक्यात जे आहे ते मी मरायच्या अगोदर लोकांच्यापर्यंत घरगुती उपाय पोहोचले पाहिजे, तिने ते केले पाहिजे. थोड्या लोकांनी करू द्या केलं ना की ह्या आयुष्याचं काहीतरी सार्थक झालं.
नाही तर पोराला घर बांधून द्यायचं, बंगला बांधून द्यायचा, इस्टेट कमवून द्यायची आणि ते बोंबलं दारू पित हिंडायचं. काय उपयोग आहे त्याचा? कारण आयत्त मिळाले व त्याला महत्त्व नाही. म्हणून सांगतो, तर हे सगळं नक्की करा, भीती मनातून काढा, डोक्यातून तुम्ही विचार काढा आणि इथून बाहेर पडताना आत्मविश्वास घेऊन बाहेर पडायचं. मला काय होणारच नाही म्हणायचं. आता बघा, घरगुती उपाय करून त्या ताईंनी सांगितलं ना बरं झालेलं, असं घरगुती उपाय करायचं, बरं व्हायचं, आयुष्य सुंदर बनवायचं. जो आयुष्यातला क्षण मिळाला आहे, मिनिट पण राहू दे, जो क्षण मिळाला ना तो आनंदात घालवायचा. बघा, कधी मरल माहीत नाही, त्यामुळं बिंदास्त जगा, बिंदास्त राहा. डाएटमध्ये जास्त उपाशी मरू नका एवढं सांगतो. आणि सगळ्यात जाता जाता सांगतो, तुम्हाला जर वाटत असेल अनावश्यक विचार घालवावे, तुम्हाला वाटत असेल मनातली भीती घालवावी किंवा सुंदर दिसावं, सुंदर राहावं, आपल्याला फिटनेस यावं असं वाटत असेल, अंदरूनी ताकद वाढवावी असं वाटत असेल, आपल्याला समजा गर्भाशयाला वगैरे कुठल्या काय कुठल्या गोष्टीचे प्रॉब्लेम येऊ नयेत असं जर वाटत असेल, तर मसाले पदार्थांपासून आपण काढा तयार करून पिल्यानंतर हे सगळं निघून जाऊ शकतं. योग्य प्रमाणात सगळे 16 मसाले पदार्थ आहेत हे जर एकत्र करून जर पिला तर तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा फायदा होईल. यूट्यूब चॅनल्सवरती हे सगळे मसाले पदार्थ आणि त्यांचं मी रेसिपी सांगितलेलं आहे. मराठी वैद्य चॅनल म्हणून त्याच्यावरती पण सांगितलेलं, तुम्ही बघू शकता आणि आत्मविश्वास घ्या. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला जर खरंच हे जमत नसेल तर टोनो 16 म्हणून मिळतं आहे, 450 रुपये किंमत आहे. वर्षातून 1 किंवा 2 वेळा जास्तीत जास्त घ्यायचं, औषधं खायचं नाहीत. मसाले पदार्थांचा काढा आहे हा. ते मसाले पदार्थ कोणते काय ते बघा, सांगत बसलो तर मी दिवस पुरणार नाही, मी रात्रीपर्यंत बोलेन असं. तर तो काढा तुम्ही घेऊ शकता, मसाले पदार्थांपासून बनलेला आहे, आजही अवेलेबल आहे. तो कुठं ठेवलेला आहे? गेटजवळ एंट्रीला आहे. मसाले पदार्थांचा तो काढा आहे. अंदरूनी ताकद असू दे किंवा आपल्याला कुठले हार्मोन्स इनबॅलेन्स होत असताना त्रास होत असेल तर जाताना तो नक्की घेऊन जावा असं मला वाटतं. 450 रुपये किंमत आहे, पण आज तुम्हाला 400 रुपयेमध्ये मिळेल. आणि फोन नंबर माझा लिहून घ्या, हे घेर बारक्या, फोन नंबर लिहून घ्या, फोन करा बरं का. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला जर काय होत असेल तर घरगुती उपायांसाठी फोन करा. आणि फोन करत असताना कागद पेन घेऊन फोन करा. त्यात काय होतं, फोन करायचं आणि म्हणायचं हॅलो, अहो ते पोटात दुखायला लागलं त्याला काय करू, तिकडं सांगायला थांबा 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 थांबा, ते पेन उडकायला आणि कागद उडका जायचं आणि मग तुम्ही ते लिहून घेणार तर अजून कोणाचा तरी फोन अटेंड होऊ शकतो. कारण 50 लोक आहेत तिथं फोन घ्यायला, पण भरपूर फोन आहे, तो भरपूर फोन आहे. मला वाटतं महाराष्ट्रातूनच काय, देशातून फोन येतात, परदेशातून फोन येतात, एवढे फोन आहेत, फोन कॉल्स असतात. तर पटकन कागदपेन घेऊनच फोन करायचा, विचारायचं, ठेवून टाकायचं, ते घरात करायचं. एक्सपर्ट आहे तिथं, डॉक्टर आहे तिथं, ते तुम्हाला सांगतील काय असतील ते. तर ठीक आहे, चला फोन नंबर लिहून घ्या, 0231 हा कोल्हापूरचा कोड नंबर आहे, 0231 आणि 2688800 6288800 हा नंबर आहे. या नंबरवरती फोन करून आजपासून 9 ते 5:30 या वेळेत फोन करा, 9:30 ते 5:30 या वेळेत फोन करा आणि तुमची माहिती काय असेल ते तुम्ही विचारून घ्या. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मी थँक्स म्हणतो, खूप वेळ तुम्ही ऐकलात, खूप वेळ लेट कार्यक्रम सुरू झाला तरी तुम्ही थांबलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो.